खामगाव मतदारसंघात आमदार आकाश फुंडकर यांच्या विकासकामांची लाट. खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा आढावा घेऊन आमदार आकाश फुंडकर यांनी विकासाची नवीन दिशा दाखविली आहे. महात्मा गांधी उद्यानात विविध विकास कामांचा प्रारंभ एका आभासी कार्यक्रमातून झाला. या कार्यक्रमात नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. शहरातील मुख्य 22 काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले, ज्यामुळे शहराचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. या कामांची सुरुवात आकाश फुंडकर यांनी केली. रस्त्यांच्या कामामुळे शहराचा मुख्य चेहरा मोहरा बदलणार आहे, ज्यामुळे शहरातील वाहतुकीच्या समस्या कमी होणार आहेत. ग्रामीण भागातही आकाश फुंडकर यांच्या हस्ते विविध विकास कामे सुरू झाली आहेत. यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले, ज्यामुळे या कामांना अतिरिक्त प्रोत्साहन मिळाले. खामगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांमुळे विकासाची नवीन सुरुवात झाली आहे. आज आनंदाचा दिवस आहे. खामगावचे जे मुख्य रहदारीचे रस्ते आहेत, ज्याच्यावरनं खूप जास्त वर्दळ असते, हे रस्ते वारंवार डांबरी रस्ते असल्यामुळे वर्दळीमुळे खराब होतात आणि नगरपालिकेला वारंवार त्यावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे जो नगरपालिकेचा महसूल आहे, रेव्हेन्यू आहे, तो यातच सगळ्या दुरुस्तीमध्ये संपत होता. म्हणून आम्ही सरकारला विनंती केली होती आणि हे जनतेचं सरकार आहे, ज्यांनी एका मागणीतच, म्हणजे मी याच्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा या तिघांचेही मी आभार मानेन की त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देत एका मिनिटात हे 135 कोटी रुपये मंजूर केले आणि या शहरातील जे मुख्य रस्ते आहेत हे आज याच्यामुळे चांगल्या रीतीचे होणार आहेत आणि लोकांचा त्रास कमी होणार. हो का, शहरासोबतच ग्रामीण भागातील रस्ते शहराला जोडले गेले आहेत. आज मला सांगताना आनंद होते की खामगाव मतदारसंघात एक बेलुरा, एक कासारखेड आणि एक बर्डी नावाची वस्ती होती, जे स्वातंत्र्य काळापासून त्या गावांना रस्ते नव्हते. त्यामध्ये कधी दानपत्राचा अडचण यायची, कधी काही टेक्निकली अडचण यायच्या आणि या अडचणींमुळे कधीतरी असं व्हायचं की त्या लोकांना आजपर्यंत रस्ता मिळाला नाही. त्या गावात कोणी आजारी झालं तर ॲम्ब्युलन्ससुद्धा जात नव्हती, लोकांना खाटीवर आणायला लागायचं. पण आज मला आनंद आहे की या सर्व रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन मी कालच केलं आणि भूसंपादनासह हे रस्त्यांचं आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे आता ह्या रस्त्यांना मुख्य प्रवाहात आम्ही आणलं. आता यापुढे या गावातील ज्या काही समस्या असतील त्या आम्ही दूर करणार. अकोल्याचा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर तो एक आनंद वेगळा असेल. मला तो खूप आनंद आहे, कारण आमचे नेते आदरणीय संजूभाऊ धोत्रे यांनी सलग 3-4 टर्म अकोल्याची सेवा केली. भाऊसाहेबांचे ते सहकारी होते आणि आज ते थोडे आजारपणाच्या कारणामुळे आज ते आपल्या जनतेमध्ये राहू शकत नाही. पण भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या मुलाला, म्हणजे आमचे जे लोकसभा अकोला लोकसभेचे निवडणूक प्रमुख आहेत अनुपजी धोत्रे यांनाही उमेदवारी देऊन एक त्यांना न्याय दिला आहे, कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे आणि अनुप धोत्रेंसारखा एक यंग आणि शिकलेला उमेदवार देऊन पार्टीने हे सिद्ध केलं आहे की तरुणांच्या खांद्यावर आता या देशाची धुरा भारतीय जनता पार्टी सोपवत आहे. ही सुद्धा एक आज आनंदाची बाब आहे. लोकांनी खूप धुराळा उडवला होता ज्या दिवशी आम्ही अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेंना अधिवेशनात भेटलो होतो आणि त्यांनी आमची मागणी मान्य करत जे बजेटचं स्पीच होतं त्यामध्ये ही घोषणा केली होती की आम्ही हा हिस्सा आम्ही उचलू आणि हे पैसे आम्ही द्यायला तयार आहे. त्यानंतर लोकांनी बराच धुराळा उडवला, आरोप करायला पाहिले. आज त्यांच्या तोंडावर जोरदार चपराक बसली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये जवळजवळ 2453 कोटी रुपये कॅबिनेटनी मंजुरात दिली आहे. आज राज्याचा हिस्सा त्यांनी मान्य केला आहे आणि खामगाव जालना या रेल्वे मार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आणि या मार्गासाठी मी पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांचा मनस्वी आभारी आहे की त्यांनी याच जिल्ह्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं.